गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गजाननाय नमः। नमस्कार, पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। दररोज आपल्यासाठी भाविकांचे विविध दैनंदिन जीवनात येणारे नवनवीन अनुभव आपल्यापुढे घेऊन येत असते। जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। आजचा अनुभव आपल्याला महेश दादा यांनी पाठवला आहे। दादा म्हणतात, मी लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांपासून शिक्षणासाठी दूर राहिलो। हॉस्टेलमधले जीवन काही वेगळेच अनुभव देऊन जातात। अशावेळी विद्यार्थी एकतर पूर्णपणे स्वावलंबी बनून बाहेर पडतो किंवा अगदीच विपरीत परिणाम होतात। सुदैवाने आईची महाराजांवरील निस्सीम श्रद्धा माझ्या अंगी बालपणीच उतरली व त्यामुळे मी हॉस्टेलमध्ये राहूनही स्वावलंबी बनूनच बाहेर पडलो। पण पुन्हा आईवडिलांकडे गावाला जाण्याऐवजी मी औरंगाबाद येथे उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरुवात केला, कारण गावाकडे जाऊन मला आमची आर्थिक परिस्थिती सुधारता आली नसती। म्हणून मी एकटाच औरंगाबाद येथे राहून माझा वकिली व्यवसाय करत गेलो व त्यात माझा चांगला जम बसला। ही घटना आजपासून जवळजवळ 15 ते 17 वर्षापूर्वीची असेल। आई वडील धुळ्यात राहत होते व लहान बहीण देखील डिलिव्हरीनंतर तिच्या लहान बाळासोबत त्यांच्याबरोबर राहत। वडिलांची आर्थिक परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती। सर्व सुरळीत चालले असताना अचानक हिंदू मुस्लिम दंगल धुळे येथे उसळली। ती दंगल इतकी भयंकर होती की त्यात बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या 2 पोलीस जवानांना देखील प्राण गमवावे लागले। त्यामुळे अत्यंत कडक अशी दिवसरात्र संचारबंदी लागू करण्यात आली। मला आई वडील व बहिणीची थोडी चिंता वाटली, पण भीती नव्हती, कारण धुळ्यात नेहमीच अशा दंगली होत असतात। 2 दिवसानंतर तासाभरासाठी शिथिलता दिली की लगेच दंगलखोर जाळपोळ दगडफेक सुरू करत। ह्यावेळी दंगलीने गंभीर स्वरूप धारण केले होते, त्यामुळे तब्बल 8 दिवस सलग कडक संचारबंदी लागू करण्यात आली। आता मात्र मला घरच्यांची खूप चिंता लागली, कारण वडिलांकडे पैसे शिल्लक राहत नसे, त्यात लहान बहीण व तिचे लहान बाळ, त्यासाठी पैसे लागणारच। मी घरच्यांना माझ्या ओळखीने पोलीस बंदोबस्तात धुळे शहराबाहेर गाडी काढून देतो, तुम्ही औरंगाबाद येथे यावे असे सांगितले, परंतु आई वडिलांनी त्याला नकार दिला। मग माझा नाईलाज झाला। सुदैवाने औरंगाबाद येथे सर्व व्यवस्थित नॉर्मल होते। माझे कोर्टाचे काम सुरू होते, त्यामुळे मला टेन्शन नव्हते। त्या दिवशी गुरुवारी नेहमीप्रमाणे मी सकाळी पूजेसाठी बसलो व महाराजांच्या पोथीतील अध्याय वाचून झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना केली की कसेही करून घरच्यांना सांभाळा व लवकरच सर्व काही चांगले होऊ द्या। मी माझे सर्व काम आटपून कोर्टात गेलो। नेमकं त्याच दिवशी मी ज्या कोर्टरूममध्ये बसलो होतो त्याच कोर्टात धुळ्याचा एक क्रिमिनल केसमध्ये शपथपत्र दाखल करण्यासाठी केसची इन्व्हेस्टिगेशन करणारा पोलीस अधिकारी आलेला होता। त्याला पाहताच माझ्या मनात विचार आला की ह्या पोलीस अधिकारी यास आईवडिलांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी मदत मागायची का। मी तात्काळ माझ्याजवळ जेवढे पैसे होते ते पैसे व थोडेफार पैसे मित्रांकडून घेऊन त्या अधिकारी याला कोर्टरूमच्या बाहेर भेटलो व त्यांना सर्व परिस्थिती सांगून माझ्याकडील पैशाचे पाकिट आईवडिलांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली। तो पोलीस अधिकारी देखील तात्काळ माझ्या मदतीसाठी तयार झाला व वडिलांचा धुळे येथील पत्ता व माझा आणि वडिलांचा फोन नंबर घेऊन निघून गेला। दुसऱ्या दिवशी वडिलांचे पैसे मिळाल्याचा फोन आला। वडिलांशी फोनवर बोलून झाल्यावर मी बरेच वेळ विचार करत बसलो की एखादी व्यक्ती जिला आपण पूर्वी बघितलेले नसते अशी व्यक्ती अचानक येऊन आपली मदत करते। या जीवनात घडणाऱ्या घटना चमत्कारिक वाटतात, पण ते सत्य असते। ती आपल्या गुरुचीच लीला असते, जी सदैव आपल्या भक्तास सांगत असते की भिऊ नको, मी आहे ना, व क्षणार्धात सर्व भय आणि चिंता यातून मुक्त करते।
त्या गुरुवारी केलेली प्रार्थना ऐकून महाराजांनी मला जी काही मदत घरच्यांना करणे शक्य होते ती त्यांच्यापर्यंत पोचवण्यास मदत केली. अशा या माझ्या माऊलीला कोटी कोटी प्रणाम. गण गण गणात बोते. तर दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्यापर्यंत शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना आजचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची. आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की डॉक्टर भाऊ कवर यांच्या फोडास तीर्थ अंगारा घेऊन खामगाव येथे महाराज गेले त्यावेळी साधारणत किती वाजले होते याचा उल्लेख श्री गजानन विजयग्रंथ यात केला आहे. प्रश्न पुन्हा एकदा. डॉक्टर भाऊ कवर यांच्या फोडास तीर्थ अंगारा घेऊन खामगाव येथे महाराज गेले त्यावेळी साधारणत किती वाजले होते याचा उल्लेख श्री गजानन विजयग्रंथ यात केला आहे. तर आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथात पळूसचे संत धोंडीबुवा यांचे वर्णन केले आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं माणिक उद्गीकर, दोन वैशाली देशमुख, तीन शिवाजी सातपुते, चार सुवर्णा शिंदे, पाच ज्योती नळकांडे, सहा श्रीकांत पाटील, सात मीनल साखलकर, आठ अशोक ओसावार, नऊ कुसुम पडवळ, दहा विद्या भडंगे, अकरा गौरी मोडक, बारा माधवी मधुकर निरंतर, तेरा संगीता मोरे शिंदे, चौदा जयश्री पाचोरे, पंधरा गौरी गाडे, सोळा सीमा पाटील, सतरा विद्या वानखेडे, अठरा रसिका भुएकर, एकोणीस पपिता भुरखंडे, वीस रेखा आहिरराव, एकवीस रश्मी धुरंदर, बावीस मुग्धा पाटील, तेवीस सोनाली मलाघी, चोवीस रमेश काळे, पंचवीस निर्मला कलाशेट्टी, सव्वीस उर्मिला दामले, सत्तावीस सुरेश तिबडेवाल, अठ्ठावीस मंगेशपुरी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा, बरोबर उत्तर देत रहा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.